चिंचवड मध्ये परिस्थिती अजूनच भीषण होते. पिंपरी चिंचवड शहरातले चार भाग सील करण्यात आले. कोरोना बाधित रुग्ण असलेले हे भाग सील करण्यात आले आहेत. यात थेरगाव, खराळवाडी, घरकुल आणि दिघी परिसराचा समावेश आहे. मग पिंपरी चिंचवड मध्ये हे चार भाग सध्या सील करण्यात आलेले आहेत. कोरोना बाधित रुग्ण असलेले हे भाग सील करण्यात आलेले आहेत. थेरगाव, खराळवाडी, घरकुल, दिघी परिसराचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड मधना मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. अनेक जण संशयित आहेत. सगळ्यांची तपासणी सध्या सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आता थेट पावलं उचलली जात आहेत. यामध्ये शहरातले चार भाग आता सील करण्यात आलेले आहेत. कोरोनाबाधित रुग्ण असलेले हे भाग आता सील करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये थेरगाव, खराळवाडी, घरकुल आणि दिघी परिसराचा समावेश आहे. म्हणून कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस राज्यामध्ये वाढताना आपल्याला बघायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून आहे. अनेक जण संशयित आहेत. त्यांची तपासणी सध्या सुरू आहे. त्यांचे अहवाल येणं बाकी आहे. मात्र असं असताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. गणेश दुधाम आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. गणेश, खरोखर पिंपरी चिंचवडमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे आणि आता तर आपण करत आहे चार भाग थेट सील करण्यात आलेले आहेत. काय नेमकी माहिती मिळते? हो मनुश्री, आपण पाहायला गेलो तर पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढलेले आहेत. एकूण कोरोना व्हायरसचे रुग्ण हे 21 होते. त्यापैकी 12 रुग्ण हे आता घरी डिस्चार्ज करण्यात आलेले आहेत. मात्र जे 9 रुग्ण आहेत ते शहरातील विविध भागातले असल्यामुळं आता पोलिसांनी सुरक्षिततेमुळं हे आता काही भाग सील करण्यात आलेले आहेत. या जर आपण पाहिलं तर थेरगाव, खराळवाडी, घरकुल आणि दिघी या परिसराचा समावेश आहे यातील. मात्र या परिसरामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी प्रत्येक घराघरात जाऊन पाहणी करत आहेत. जर कुणाला सर्दी पडते असेल तर अशा नागरिकांना त्वरित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालय आणि बसेच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येत आहे. धन्यवाद गणेश या माहितीबद्दल. आपण उत्तर थेरगाव, खराळवाडी, घरकुल आणि दिघी या परिसराचे चार भाग आता सील करण्यात आलेले आहेत. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. अनेक जण संशयित आहे. म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून ही थेट आता कारवाई करण्यात येते आहे.